हा जो वर्क ऑर्डर निघाला याची प्रक्रिया सुरू झाली 2021 जानेवारी मध्ये, आणि वर्क ऑर्डर 7 मार्च 2022 ज्या दिवशी इकबाल चहलची नियुक्ती ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून झाली त्या मार्च 2022 मध्ये वर्क ऑर्डर इश्यू झाल्या. आज आपण टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्रात पण एक छोटी बातमी आली आहे झू प्रकल्प संदर्भात. हे सगळा निर्णय हा उद्धव ठाकरेंच्या काळात कशी कपोळ कल्पित प्रकल्पग्रस्तांसाठीचा प्रकल्पाची आवश्यकता, म्हणजे उद्धव ठाकरे आणि इकबाल चहलनी चिटिंग आणि फ्रॉड कसं करावं. क्रेडिट नोट त्यांनी नोटिंगमध्ये लिहिलं आहे की क्रेडिट नोट ज्या डेव्हलपरला दिली जाते त्यांनीच त्याचा उपयोग करू शकणार असं लिहिलं आहे नोट्समध्ये. आणि नंतर ज्यावेळी देताना त्या क्रेडिट नोटवर छापलं, मी आपल्याला बघा एक कागद दिला आहे, आता डॉक्युमेंट दिला आहे मुंबई महापालिकेचा फायनान्स डिपार्टमेंटने, पेज नंबर 9, मुंबई महापालिकेचा फायनान्स डिपार्टमेंटने क्रेडिट नोट संबंधी जोरदार आक्षेप घेतलाय. किरीट सोमय्यांनी नाही, 4 मे 2022 रोजी. मी आज सगळे डॉक्युमेंट आपल्याला दिलेत. जर आपण हे माझा जो माहितीचा अधिकाराखाली जो अर्ज आहे 6 नंबरवर या क्रेडिट नोट मार्केटमध्ये कसा विकल्या जातात, काही लोकांची नावं मी दिली, म्हणजे हे स्टेटमेंट मला BMC ने दिलेलं आहे. हे पहा, पान नंबर 13 पासून 13, 14, 15, 16, म्हणजे 9,78,25,580,73,56,400 हे सगळ्या एवढ्या क्रेडिट नोट असं विकल्या जातात. क्रेडिट नोट एक करन्सी केली उद्धव ठाकरे आणि इकबाल चहलने. या म्युन्सिपल कमिशनर वर तर पूर्णपणे चौकशी चा आदेश निघेपर्यंत मी स्वच्छ बसणार नाही. मुंबईला लुटण्याचा कटकार असताना आहे मुंबई महापालिकेची जे 50,000 कोटीची फिक्स्ड डिपॉझिट हे चहल आणि उद्धव ठाकरेंना संपवायची होती. आणि एव्हरीबडी इन मंत्रालय सेज इट इज इल्लीगल, देर कांट बी ट्रान्सफरेबल क्रेडिट नोट. या क्रेडिट नोट प्रकरणी जर महाराष्ट्र सरकारने आणि महापालिकेने आठवड्याभरात निर्णय घेतला नाही तर शेवटी मला न्यायालयात दार ठोकठावायला लागणार. एक गोष्ट थोडी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी की मी जेवढे घोटाळे काढले जेवढे, म्हणजे 39 वर मी पोलीस ज्युडिशरी लोकायुक्त तक्रारी केली, गुन्हे दाखल झाले या सगळ्या 39 वर, आणि त्यातला एकही खोटा ठरला नाही. आणि त्या सगळ्या 39 वर आता न्यायालयीन कारवाई सुरू आहे. जसं अनिल परब मध्ये त्यांना जर स्टे मिळाला तर ते ओरडतात किरीट सोमय्यांना घासा, पण आता ते न्यायालय आहे, न्यायालयात जो निर्णय होणार तो आम्हाला मान्य करावाच लागणार. ज्या आमदार खासदारांवर, समजा सध्याचे विरोधी पक्षाचे लोक आहेत, तर त्यांना वाटलं की किरीट सोमय्या बदमाश आहेत, कोणी महेंद्र जैन बदमाश आहेत, देवेंद्र फडणवीसनी एकनाथ शिंदेनी
तर त्यांनी गुन्हे दाखल करावे ना। ठाकरे सरकारचा काळात पण माझ्यावर प्रयत्न झाले, नंतरही झाले, पण एक पण गुन्हा दाखल नाही झाला। तर तशाच पद्धतीने ज्यांच्यावर झाले आहेत एक पण एकही। आणि मी आणखीन पुढे जाऊन सांगतोय की ज्या कंपन्यांच्या बाबत मी शंका व्यक्त केली होती त्या कंपन्यांना वर्तमान सरकारने जर परत कॉन्ट्रॅक्ट देण्याचा प्रयत्न केले तरी ते मी चालवून घेणार नाही। मी आय एम व्हेरी क्लिअर ऑन दॅट। ज्या कंपन्यांवर त्या काळात चौकशी झाली, दोषी आढळल्या, त्या कंपन्याला वर्तमान सरकारचा कुठल्या अधिकाराने कॉन्ट्रॅक्ट दिले तर मी ते चालवून घेणार नाही। आय एम व्हेरी क्लिअर ऑन दॅट इश्यू। मध्यंतरी एका वर्तमानपत्रात बातमी आली होती, ताबडतोब मी त्या मंत्रालयाच्या सचिवाशी बोललो आहेत आणि मी सांगते या ती चौकशी झाली पाहिजे, सगळे पेपर्स मला पाहिजे आरटीआयच्या अंतर्गत मागवले आहेत। आणि मग तो भाजपचा नेता असो की कोणताही पक्षाचा नेता असो, भ्रष्टाचार मान्य नाही, पदाचा दुरुपयोग मंजूर नाही। ओके okay?